ती गाणी लावली होतीस नाही का तू? हा, तर नाचावरून काय तुला आठवतंय का? नाचावरून काय आता भरपूर आठवते. जेव्हाच्या टायमाला आपण म्हणजे मी जेव्हा सातवीत आठवीत आपण आपला नाच चालू झाला होता तेव्हा बरेच ठिकाणीवरून म्हणजे मी गायकी करायचो आणि सगळे नाचायचे म्हणजे माझा भाऊ पण त्यामध्ये होता आणि आम्ही नाही का असे ऑर्डर घ्यायचो प्रत्येक गावामध्ये वगैरे जाऊन असं नाच म्हणजे नाच म्हणजे काय तर आमच्या कोकणचं एक नृत्य आहे शक्तीतुरा नाच. सुपाऱ्या पण इकडे आम्हाला यायच्या काय रे आणि एक ती मजा असायची म्हणजे आता कसं आहे की आता सगळी मुलं मोठी झाले सगळीकडे जॉबला वगैरे लागले त्याच्यामुळे आम्हाला नाही जात आहेत पण आम्ही कधीतरी असं नाही का गणपतीमध्ये वगैरे आम्ही अशी म्हणजे थाप मारणे म्हणतात नाही का थाप मारतो हां थाप मारतो आम्ही आणि सुरुवात करतो कारण ती एक कला आहे एक लोककला आहे आणि आमच्या कोकणचा एक फेमस असा नाच आहे तो तर तो आम्ही जपणारच. तर खूप मजा आता मला रिसेंटला त्यांनी गाणं लावलं नाचाचं त्याच्यामुळे मला आठवलं तर खूप भारी होते दिवस काय रे आणि ते आम्ही एन्जॉय करतो अजूनही एन्जॉय करतो ते गणपतीत आम्ही सगळेजण एकत्र येतो त्यावेळेस तो खूप एन्जॉय करतो. तर आता आपण जाऊया एक नेक्स्ट लोकेशनला जे लोकेशन आपलं आता ठरलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे जरा एक हा मस्त व्ह्यू दाखव. तर मित्रांनो गरम पाण्याची कुंड हे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तरी ह्या गरम पाण्याच्या कुंडाचं रहस्य काय आहे तर त्याचं वैज्ञानिक कारण आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावरती अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानास विविध नावं दिली आहेत. त्याला इंग्रजीमध्ये हॉट स्प्रिंग किंवा थर्मल स्प्रिंग असे देखील म्हणतात. तर मित्रांनो आत्ता गाडी आम्ही इथे लावलेली आहे तर आम्ही ज्या लोकेशनला आलो आहे तिथे बघा गरम पाण्याचे इथे कुंड आहे थोडक्यात एक छोटंसंच कुंड आहे पण इथे काय माहिती आहे का इथे प्रॉपर जर तुम्ही बघितलं ना हे बघा इथे पूर्ण आहे ना इथे बघायला जर जाल ना तुम्ही तर पूर्ण ह्याने ते बोरिंग पाडली होती तर इथं वास पण एकदम हे वेगळा आहे रे अरे बापरे बरं जरा दाखव तुला मजा वाटत होती ना पण इथे फक्त आहे पूर्ण गरम पाणी अक्षरशः गरम पाणी चटके वाचत आता आणि तुम्ही वाफा पण बघू शकता आता याचा आवाज येतोय त्याच्यामुळे मी थोडंसं इकडे घेतोय तर बघाल इकडे जर मित्रांनो बघाल ना तर हे सगळं पूर्ण गरम पाण्याचं कुंड आहे आणि इथे ना पूर्ण अक्षरशः वाफा आहे वाफन पार आणि हातामध्ये ते घेवत नाही पाणी एवढं गरम आहे कसं काय ना. आणि दुसरी गोष्ट इकडे दाखवतो तुम्हाला हे बघा हे ती विहीर आहे ए कृष्णा इकडे छोटीशी विहीर आहे इथे काही जरा थोडंसं पाणी चेक कर याचं गार आहे की काय गार आहे गार आहे ना थंड पाणी हा म्हणजे ह्या विहिरीचं पाणी इथे थंड आहे ह्या विहिरीचं पाणी थंड आहे पण तुम्ही इकडे बघाल तर हे गरम आहे
म्हणजे असं म्हणतात की गरम पाणी जिथे असतं ना तिथे म्हणजे कसं फॉस्फरसचं प्रमाण खाली जास्त असतं त्याच्यामुळे, आणि ह्या अशा पाण्यामध्ये जर सपोज तुम्ही आंघोळी केलीत ना, आंघोळ केली तर तुम्हाला त्वचेचे वगैरे विकार काही होत नाहीत। तर तुम्ही बघाल ना असलं भारी वाटते, एकदम गरम गरम पाणी आहे, एकदम गरम पाणी। जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मितीही होत असते। अनेक उन्हेरे हे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात। अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते। भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटीमधून खाली झिरपते। तिथे कसं पाण्याचा आवाज येतोय त्याच्यामुळे तुम्हाला ऐकू येत नसेल कदाचित, तर इथे हे सगळं गाव आहे आणि इथे त्या एका माणसाने बोरिंग पाडली होती तर इथे पूर्ण गरम पाण्याचं कुंडला इथे सापडलं आहे, म्हणजे इथे पाणी येतं गरम पाण्याचं पूर्ण। तर खूप भारी आहे लोकेशन, इथे या जवळच आहे ते आरवलीपासून। आणि अजून एका ठिकाणी मंदिर होतं ना रे, ते कुठल्या साईडला आहे? म्हणजे पाठीमागे आहे का? तिथून पाठीमागे आहे, आपण जरा थोडंसं पुढे आलो आहे, तर आम्ही जरा थोडंसं पुढे आलो आहे। तर हे लोकेशन मस्त आहे, छान आहे, आणि या तुम्ही या लोकेशनला भेट देण्यासाठी। असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सानिध्यात येताच ते तापते व प्रसरण पावते, त्याच्या काही भागाची वाफ होते। हे तापलेले पाणी खडकांमधील नाळीतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने हे बाहेर पडते। बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरे सारखे द्रव पदार्थ सुद्धा विरघळतात। काही उन्हेऱ्यातून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते। अशा पाण्यात स्नान केल्यामुळे काही त्वचा रोग असतात तर ते बरे होऊ शकतात। खूप गरम पाणी आहे आणि 6 नंतर आहे ना, 6 नंतर इथे खूप गरम पाणी होतं, अजून गरम पाणी येतं ते, त्यामुळे भारी लोकेशन आहे। आणि खरं म्हणजे सांगायचं झालं तर ह्या गरम पाण्याबद्दल पण एक माहिती आहे जी मी माहिती तुम्हाला बॅकग्राऊंडला सांगणारच आहे, कारण आता माहिती सांगितली तर खूप वेळ होईल। तर अजून एक ते लोकेशन बघूया आपण जिथे मंदिर आहे ते। तर कृष्णाचं सांगण्याप्रमाणे तिथं आता रोड करत असल्यामुळे तिथे वाटतं मंदिर नाही वाटतं का रे? आहे पण ते जरा झालं। तर बघूया ते पण आपण लोकेशन दाखवूया। तर हे जर पाहिजे तुम्ही, आता आपण परत गाडीमध्ये बसतोय आणि पुढचं लोकेशन। बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसांनी मंदिरे बांधली आहेत। उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपामध्ये ते बंदिस्त केले आहेत। या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास ही चक्कर येऊ शकते। भूगर्भातील लावारसामुळे खडक तापतात आणि त्यांच्या संपर्कामुळे पाणीही तापते। त्यात गंधक आणि अधिक क्षार मिसळतात व ते पाणी हे खडकांच्या फटीमधून बाहेर पडतात आणि हेच गरम पाण्याचे झरे असतात। तर मित्रांनो, इथे एक ना मंदिर असायचं पण ते मंदिर आता दिसत नाही आहे एक्झॅक्टली। तर हे बघा, हे एक आहे गरम पाण्याचं कुंड, खूप छान आहे। आंघोळ करतो का रे? नाही रे टाइम करून आलो। तर मित्रांनो, या ठिकाणी आहेत दोन आहेत इथे विहीर, ह्या साईडला एक आहे तिकडे एक आहे, आणि मंदिर जे आहे ते आता हे रस्त्याचं बांधकाम चालू असल्यामुळे मंदिर हे त्या साईडला आहे, तर ते आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे कारण तिथून बघा पूर्णतः चिखल आहे, तिथून काय आपण जाऊ शकत नाही आहे। तर हे एक कुंड आहे तिकडे पण, म्हणजे आंघोळीसाठी वगैरे, आणि इथे जर काही चेंज वगैरे करायचं असेल तर इथे या ठिकाणी इथे आहे तर इथे तुम्ही चेंज वगैरे करू शकता। तर खूप छान लोकेशन आहे, आरवलीमध्ये आहे, आणि इकडून एक इथून हे पाणी तिकडे वाहत जात आहे, तर हे सुद्धा गरम पाणीच आहे। खूप भारी लोकेशन आहे, तुम्ही या लोकेशनला नक्की या, भेट द्या, आणि इथे आंघोळीसाठी स्पेशली लोक येतात कारण ह्या पाण्याचं कसं आहे की आता मी तुम्हाला माहिती तर दिलीच बॅकग्राऊंडला, तर तेच आहे। तर हे खूप भारी आहे म्हणजे, नाही का? तर ह्या पाण्याचा उपयोग
असा होतो की यावरून म्हणजे अंगावरती जर कुठले जर काही चट्टे असतील किंवा कुठलेही डाग असतील किंवा काही असेल तर ह्यांनी हे बरं होत असतं. तर तुम्ही इथे येऊ शकता, आंघोळी करू शकता, खूप छान आहे. तर हा आमचा टिशा आता आंघोळीला नाही म्हणतो आहे कारण तुझ्या घरातूनच करून आला आहे. तर आता आपण थोडा वेळ थांबणार आहोत, एक 5 मिनटं, आणि लगेच निघणार आहोत आपण घरी जायला.